राजधानी राजधानी ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा। ताई काय नाव आपलं आणि आपण काय सांगू इच्छित आहे? माझं नाव विनाताई चंदूलाल काकळीस, माझी नगर सेविका द्याने, आमचं वडगाव येथे शेत आहे। तर कुठे ते शेत नेमकं? वडगाव येथे कुठे? चिचपाडा धरणजवळ आमचं शेत आहे वडगावला। तर तिथे आम्ही 2019 मध्ये माझ्यावाची पिंड स्थापन केली आणि त्याच्यावर औदुंब वृक्ष आहे। तर आम्ही तिथे शिवमा पुराण पण वाचलं घरच्या घरी। त्याच्यानंतर आता मागच्या महिन्याला मोठा शिव अभिषेक पण कार्यक्रम ठेवलेला होता, तिथे मोठाच कार्यक्रम होता। त्याच्यानंतर आता पण 23 तारखेला प्रदीप मिश्रांचं जे शिवमा पुराण चालू झालं तेव्हापासून तिथे औदुंब वृक्षाला वरती फांदीवर तीन ठिकाणी तीन धारा लागलेल्या आहेत पाण्याच्या। म्हणजे तुमच्या शेतामध्ये जिथे पिंड आहे तिथे औदुंब वृक्षाला त्याच्यावर ते पाणी सतत चालू आहे। सूर्यास्त झाल्यावर त्याचं प्रमाण वाढतं आणि सूर्य उगवला की त्याचं प्रमाण कमी होतं। तर त्याला चमत्कार म्हणायचं की काही परमेश्वराची कृपा म्हणायची। तर आम्हाला त्याचं निरसन हवं होतं म्हणजे मिश्रा साहेबाकडनं, पण ते पत्र पण पाठवलं आम्ही, पण त्या पत्र एवढ्या गर्दीत पंडित मिश्रा पर्यंत ते भिडलं नसेल तरी आम्ही काही हे मानत नाही, पण त्याचं निरसन जर आम्हाला मिळालं तर खूप बरं होईल। अच्छा, म्हणजे एक प्रकारचा पण उत्साह निर्माण झाला तुमच्या मनामध्ये काहीतरी? खूप उत्साह। आणि मला पिंड जशी स्थापन केली माझ्या मनात जी इच्छा असेल ती मला पूर्ण होते। आणि असं म्हणजे पदोपदी मला असं जाणवतं की माझ्या सोबत कोणीतरी नक्कीच कोणीतरी मला मदतीला आहे असं। श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर महादेव। ताई, जी शेतात तुम्ही शिवपिन आणली लावली आहे ती तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली आणि कुठून आणली तुम्ही ते काय झालं? असं की माझ्या मनात होत आर्थिक विवंचनेत आणि घरच्या अडचणीत खूप म्हणजे आम्ही खूपच याच्यात गेलो होतो। तर त्याच्यात काय करायचं काही सुचेच ना। तर असं ठरलं की मग आपल्या शेतात औदुंबराचं वृक्ष आहे तिथं आपण पिंड स्थापन करायची। तर आता काय सांगू, कधी मी फिरायला पण नाही जायचे, पण गेले आणि पहिलाच प्रवास आमचा ओंकारेश्वरला थांबला। तिथून आम्ही पिंड घेतली, ती पिंड माझ्यासोबत 15 दिवस माझ्यासोबत होती आणि ती पिंड आम्ही घरी आणल्यानंतर तिची स्थापना केली। तर आमची परिस्थिती इतकी म्हणजे मी सांगूच नाही शकत की काय हे झालेली होती की त्याच्यानंतर पिंड स्थापन झाल्यानंतर 3 महिन्यातच माझ्या मुलीचं लग्न जमलं। त्याच्यानंतर लगेच मुलाचं पण जमलं, दोघी मुलांचे लग्न पण जमले। आमच्याकडे पैशांचा खूप प्रॉब्लेम, आता माझी नगरसेवक म्हटल्यावर तर सगळं व्यवस्थितच करावं लागेल ना या अडचणीत पैशांचा। पण परमेश्वराने काय माहिती काय चमत्कार केला असेल किंवा काय केला असेल, तर तिचं लग्न सुद्धा आम्ही एवढं थाटात केलं की त्याला काही सीमाच नाही। त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर व्यवसाय ते सगळं 3 वर्ष झाले आमच्या शेतात पिंड बसून, पण एवढं संकटातून महादेवाने आम्हाला वाचवलेलं आहे आणि वरती आणलं ते कसं आणि घरात आज माझ्या खूप आनंद आणि सुख समाधान आहे 3 वर्षापासून। तर माईची 5 ते 6 महिन्यापासून मी पंडित प्रदीप मिश्राजींचं शिवमा पुराण ऐकते आणि त्याच्यानंतर मला पण वाटायचं की मालेगाव येथे पण आपल्या इथे पण शिवमा पुराण झालं पाहिजे। तर माईंच्या रूपात म्हणा कोणाच्या तरी रूपात पंडित मिश्राजी यांचं शिवमा पुराण मालेगाव इथे झालं। तर मला ते कानावर माहिती पडलं की आपल्या मालेगावला पण शिवमा पुराण कथेचं कथा होणार आहे असं। तर मला एवढा आनंद झाला की मी त्याची काही सीमा सांगूच नाही शकत। तर मी माईंचे खूप आभार मानते। माई म्हणजे कोण? अनिता माई। हा, असं सांगा म्हणजे अनिता दादाजी भुसे। अनिता माई दादाजी भुसे यांचे मी खूप मनापासून आभार मानते
की त्यांच्या निमित्ताने का असे ना, तर मला पंडित प्रदीप मिश्राजी यांचं शिव महापुराण मालेगावला झालं, त्याचं मी श्रवण केलं आणि 7 दिवसापासून सेवेला पण आम्ही पूर्ण परिवार सेवेला आहोत. तिथे मी किचनमध्ये असायची आणि माझे मिस्टर बाहेर पण, म्हणजे जे असेल ती सेवा त्यांनी पण केली. आणि आमच्या घरी पण लग्न सोहळ्यासारखं भरपूर भरून घर भरून पाहुणे पण आलेले होते. आणि आज कथा संपली, म्हणजे मिश्राजी गेले, तर असं एकदम हुरुहुरू झाल्यासारखं वाटतंय. हा बोला बोला ताई, काय झालं? मी काही बोलूच नाही शकत. महादेवाने माझं सगळं दुःख ऐकलेलं आहे, तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने महादेवाची मनापासून सेवा करायची, मनापासून त्याला सांगायचं, नातेवाईकांना सांगायचं नाही, लोकांना सांगायचं नाही. लोक ऐकून विसरतात, पण महादेव आपलं मनापासून ऐकतो आणि आपल्या मदतीला नक्कीच धावतो. तर त्याची सेवा करा, मनापासून त्याला आराधना करा, ना त्याला बोलवा, तो नक्की तुमच्या मदतीला येईल, एवढंच सांगू इच्छिते मी. आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभू भूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.